Kaya. हो माझे किती पाया पडतो दत्ता, तुका मी लय बोलले, तुका काय वाटलं असं त्याचा कधीच विचार केलं नाही, आणि तू पण माझा सगळं ऐकून घेतलंस. मी पण तुका लय बोलले, तुका कोंडून ठेवलंय, तुझ्यावर हात उचलले, तुका पण वाईट वाटत असेल ना. तुझ्या मनात काय वाटत असा मी कधीच लक्षात घेतले नाही. अरे पण तू काय माझ्यासाठी कमी केलंस काय? सासरी गेलेली बहीण तिला पावलाक परत इल्यावर किती भाव तिची काळजी घेतात रे, पण तू माझा सगळा केलंस, घरासाठी राबलं. मी मात्र तुझं राग राग करीत राहिले, मला माफ करशील ना? काय करतो एक काठीवर आता कसली अट घालतास? झाला गेला विसरून जावा. थांब सॉरी, आमच्या भावंडाच्या मध्ये बोलू नको. तू तुझे सगळे अटी मंजूर असत मला, दत्ता. अरे या कित्याक? आत्ताच म्हणलास ना तुझ्या सगळ्या अटी मान्य असत. पैसे त्या कष्टाच्या साठवून ठेवले होते. अरे घरचो खर्च कसं चालवतस माका काय माहित नाही, हे पैसे असेच ठेव, पूर्वाच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील. सगळं तूच करतस, ह्यू खर्च कित्याक करतस? अगो तुझा यो भाव धडधाकटा, अजून मेहनत करीन, माझ्यासाठी नाही पुरवण गणेशासाठी घे. अगो गणेशात आमच्यापेक्षा तू जास्त लोलू लावलंस. अजे दोन्ही पोरांचा तू लय माया दिलीस. आता काच्या मायेची किंमत मोजतल तू? नाही गो, एक भाऊ म्हणून एवढं तर करू शकतोय ना. तुमचं यो भाव लय कमवत नसत, खबर नसत त्याच्याकडे, आणि एवढं कंगाल पण नाही हा की जबाबदारी पासून पाठ फिरवी. आमचा पुढे काय होता था आम्ही बघता, आणि आता तुम्ही हे पैसे ठेवून घ्या, आता बघा भांडण होईत परत. छाया बघ काय ते ठरव. हा दोन्ही भावांनी त्यांच्या परीनं केल्याने असाच लावून आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस तो, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अग बघ
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबर पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.